नमस्कार, मी स्वाती शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. महापूरमध्ये केरळमध्ये हाहाकार, 324 जणांचा बळी. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सोनताडा येथील रामेश्वर धबधब्यात एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू. बार्शी शहरात आढळला बेवारस मृतदेह, मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. राजगुरु येथील एका चिमुकल्याचे अपहरण करून हत्या झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर. आणि प्रियंका आणि निकच्या लग्नाची प्रतीक्षा संपली, प्रियंकाचा बॉयफ्रेंड निक सोबत पूजेचं आयोजन. आता पाहूया सविस्तर उत्तम. महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला असून त्यात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झालाय, तर 2 लाखाहून अधिक लोक बेघर झालेत. हवामान खात्याने केरळमधील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केलाय. केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22,31,139 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. 15,000 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. केरळला आतापर्यंत 8,500 कोटींचं नुकसान झालंय, तर वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. गेल्या 100 वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारने याआधीच 100 कोटी दिले असून लागेल तेवढी मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारतात अनेक लोक दुधाची कॉफी पिणं पसंत करतात, पण त्या बदल्यात ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे एखाद्या दुखण्यापासूनही तुमची सुटका होईल. कॉफीमध्ये असलेले कॅफेन आपल्या मेंदूमधील डोपामिनची लेवल वाढवतं, त्यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता यांसारख्या मेंदूशी जोडलेल्या क्रिया चांगल्या होतात. तसेच यामुळे एनर्जी लेवलही वाढते. ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते, तर कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते, त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटवण्यासाठीही मदत होते. ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स यासारख्या गोष्टी अस्तित्वात असतात. अँटीऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच कॅन्सरच्या समस्या देखील दूर करण्यास मदत करते. ब्लॅक कॉफी मधुमेहाच्या सर्व शक्यता दूर करण्यास मदत करते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करते. ब्लॅक कॉफीच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढवण्यासाठी मदत होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सौताडा येथील रामेश्वर धबधब्याखाली पर्यटनास गेलेल्या आष्टी तालुक्यातील एका युवकाचा उंचावरून दरड कोसळल्याने त्याखाली असलेल्या पाण्याच्या कुंडात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सौताडा येथील रामेश्वर धबधब्याखाली पर्यटनास गेलेल्या आष्टी तालुक्यातील एका युवकाचा उंचावरून दरड अंगावर कोसळल्याने त्याखाली असलेल्या पाण्याच्या कुंडात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह काढण्यास औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमक पथकाला यश मिळाले आहे. या संपूर्ण यंत्रणेवर तहसीलदार रूपा चित्रक्ष लक्ष ठेवून होत्या. घटना घडल्यानंतर बीडच्या अग्निशमक दलाने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. सकाळी औरंगाबाद येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही शोध मोहीम राबवून 1 तासात मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह दगडाखाली दडल्याने तो शोधण्यास उशीर लागला. या शोध कार्यात पठाणसाहेब, तलाटी पवल, अभिमान शिंदे आदींनी मदत केली. आष्टी तालुक्यातील गोखले येथील अनिल रावसाहेब शेकडे, वय अंदाजे 23, हा तरुण त्याच्या अन्य मित्रांसह सौताडा येथील रामेश्वर धबधबा या ठिकाणी फिरण्यास गेला होता. दरम्यान गुरुवारी दुपारी 2 ते 3 सुमारास अनिल आणि त्याचे मित्र योगेश रावसाहेब वामन हे धबधब्याच्या मुख्य प्रवाहाकडे गेले होते. सध्या या परिसरात जोरदार पाऊस असल्याने ते दोघं त्या ठिकाणी गेले असता उंचीवरून तेथे दरड कोसळली व त्याबरोबरच अनिलचा त्या ठिकाणी असलेल्या कुंडात बुडून दुर्दैवी अंत झाला.
त्याची उत्तरीय तपासणीनंतर त्याच्यावर गहू खेल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सौताडा येथे झालेल्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रथमतः घटनास्थळी हजर झालो. त्यानंतर नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडनं घटनास्थळी काय मदत देत आहेत याबाबतची माहिती घेतली आणि बीड अग्निशामक दल यांचं आम्ही पाचारण केलं. त्यांनी काल पूर्ण दिवसभर कसोशीने प्रयत्न केले परंतु तदनंतरही त्यांच्या हाती डेड बॉडी सापडली नाही. त्यानंतर आम्ही अग्निशामक विभाग औरंगाबाद यांच्यामार्फत यांना पाचारण केलं आणि त्यांनी आज रोजी अर्ध्या तासामध्ये डेड बॉडीचं शोधण्याचं काम केलेलं आहे आणि ते सक्सेस झाले. खाली दगडाखाली अडकलेली होती, तिथं जाऊन सनी दगडा खालून काढण्यात आली. औरंगाबाद अग्निशमन दल 10 लोक होते जवळपास. बाकी काय अडचण वगैरे नाही? काही नाही, काही सगळ्या लोकांनी मदत केली, सगळ्यांनी कॉपरेट केलं, जास्त करून इथल्या ग्रामपंचायतीने, तहसीलदार मॅडम, सगळ्यांनी मदत केली, त्यामुळे काम शक्य झालं. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. बार्शी शहरातील कुर्डवाडी रोड लगत एका ओढ्यात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आलाय. अद्याप ही मृतदेहाची ओळख पटलेली नसून अधिक तपास पोलीस करत आहेत. बार्शी शहरात कुर्डवली रोडवरील डॉक्टर महसूद हॉस्पिटलच्या पाठीमागे शेतामधील ओढ्यात 28 ते 30 वर्षीय वयाच्या तरुणाचा मृतदेह पाण्यात पालथ्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पूर्ण जीन्स पॅन्ट होती. त्या तरुणाचा चेहरा पाण्यात असल्याने त्याची ओळख पटत नाहीये. जरी कोणास ओळख पटली तर त्वरित बार्शी शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास बार्शी पोलीस करत आहेत. तसेच मृत व्यक्तींची नोंद बार्शी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यू झाली आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन बुलढाण्यात पार पडले. इंदू मिलवरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक तात्काळ उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तात्काळ उभारणे आणि शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन उपस्थितांना मान्यवरांनी केलं. राज्यातील बहुजनांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे कार्य करणारी एकमेव संघटना म्हणजे समतेचे निळे वादळ. होय, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी चळवळीच्या माध्यमातून सर्व स्तरावरील बहुजनांना न्याय देण्याचे कार्य करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी बुलढाणा येथील सामाजिक न्याय भवन सभागृहात हे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. सुरुवातीला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. इंदूमिलवरील बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक तात्काळ उभारणे आवश्यक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तात्काळ उभारणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संबंधी शिक्षण संस्थांकडून होत असलेली आर्थिक शोषण व शेतकरी आत्महत्या व कर्जमाफी अशा विविध विषयांवर तज्ज्ञद्वारे सखोल मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले. आजच्या परिस्थितीत बहुजनाने सत्कर्ता बागळली पाहिजे. सर्व धर्म समभाव ही भावना मनात ठेवून संघटित राहण्याचे आव्हान केले. संविधानावर घाला घालणाऱ्या विरोधात रस्त्यावर उतरून नव्हे तर कायद्याने लढा द्यावा असे आव्हान राज्यातील बहुजनांना दिले. आज सर्वात जास्त प्रशासनामार्फत अन्याय अत्याचार होताना दिसत आहे. विविध योजना अस्तित्वात आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे, त्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे असे मत अशांत वानखेडे यांनी व्यक्त केले. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्ष भाई अशांत वानखेडे, प्रदेश अध्यक्ष प्रकाश पचरेवाल, कैलास सुगदाने, महिला प्रदेश अध्यक्ष सौ अलकाताई झनके, रजनीताई क्षीरसागर, अशोक दाभांडे, दिलीप इंगळे, अरुण डोंगरे, मुन्नाभाई, प्रफुल्ल गवई, उल्हास शेगावकर, शांताराम इंगळे यांच्यासह राज्यभरातून असंख्य प्रमुख महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये समतेचं निळ वादळ या शुद्ध सामाजिक संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन आज संपन्न झालं. या अधिवेशनाचा मूळ उद्देश भारतीय संविधानावर आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांवर होणारे हल्ले परतवणे, त्यासाठी कार्यकर्त्यांना सुज्ञ, समजदार आणि प्रशिक्षित करून समाजातील भारतीय समाजव्यवस्थेतील अंधरूढी, अंधश्रद्धा, अंधविश्वास हे दूर करण्यासाठी कार्यकर्ता प्रकाशित करणे, त्याला कायद्याने सज्ञान बनवणे, योजनांचा त्याला अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे,
त्याचं कॅडर करून त्याला प्रशिक्षित करून समाजाच्या ज्या उणिवा आहेत त्या बुजवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांचं हे प्रशिक्षण टाईपच एक राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं. या अधिवेशनामध्ये भारतीय संविधानावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्यापेक्षा बौद्धिक लढाई लढावी असे आवाहन करण्यात आले. अधिवेशनाची सुरुवातच दिवंगत नेते भारताचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या दुःखद निधनाला शोकसंवेदना व्यक्त करण्याचा ठराव या ठिकाणी पारित करण्यात आला. आमच्या इंदू मिलचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित पडला आहे. त्याची समिती देखील सरकारने राज्य शासनाने अद्यापर्यंत स्थापित केली नाही. ही मागणी, या मागणीचा पाठपुरावा करणे, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी जे स्मारक आहे त्याचाही प्रश्न तसाच प्रलंबित आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयाला, या भावनिक विषयांना, जनतेची आस्था असलेल्या विषयांना राज्य शासनाने तत्काळ प्राधान्य देऊन प्रभावीपणे ती अंमलबजावणी करावी आणि या स्मारकांचे कार्य पूर्ण करावे. शालिनी प्लस साठी सिद्धार्थ गावंडे, बुलढाणा. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेली पदयात्रा बार्शी शहरात दाखल झाली असून धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे यांनी पदयात्रेत सामील होऊन पाठिंबा दर्शवलाय. आरक्षणासाठी तुळजापूर ते चौंडी पदयात्रा 16 ऑगस्टला निघाली असून आज ती बार्शी शहरात दाखल झाली. धनगर समाजाचे नेते सुरेशभाऊ कांबळे यांनी बार्शी आमदार दिलीप पवार सोपळ यांची भेट घेऊन त्यांना आरक्षण बाबतची माहिती दिली. यावेळी पदयात्रेत सोपल साहेब सामील झाले होते. धनगर समाजाच्या मागण्या, धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सवलत द्या, ST प्रमाणपत्र द्या, आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्या, यातील आत्महत्या करणारे परमेश्वर घोडगे यांना शहीद घोषित करा, 50 लाख मदत द्या व घरातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी द्या. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. पुण्यातील राजगुरुनगर येथून 15 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या चिमुकल्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 9 वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून हत्या केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीअनुसार सुमित रवींद्र सावंत या 9 वर्षीय चिमुरड्याचे राजगुरुनगर येथील माळावरून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह चास कामांच्या डाव्या कालव्यात टाकून दिला असल्याची कबुली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून मिळाली आहे. याबाबत खेड पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या का केली याबाबत अजून माहिती मिळालेली नसून अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज खेड पोलिसांनी व्यक्त केला आहे. शालिनी प्लस साठी हेमंत चापुडे, खेड, पुणे. भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याच भागातील वसंत क्षीरसागर नदीकाठी गुरे चालण्यात घेऊन गेले असता नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीपात्रात वाहून गेले. भोकरदन तालुक्यासह परिसरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. याच नदीलगत गुरे चरण्यास वसंत क्षीरसागर रहिवासी गेले होते. गुरे घेऊन परत येत असताना त्यांची एक गाय नदीच्या पलीकडे थांबली होती. तिला आणण्यासाठी ते नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये बुडाले. ही वार्ता गावासह परिसरात वाऱ्यासारखी पसरताच या घटनेने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. काही स्थानिक प्रतिनिधींनी प्रशासनाला कळवले असता NDRFची टीम यांची उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र NDRFला वसंत क्षीरसागर यांना शोधण्यास अपयश आले. शोध मोहीम सुरू केली असून यांना शोधण्यास स्थानिक नागरिक सहकार्य करत आहे. वसंत रामदास क्षीरसागर आणि कालपासून 1:30 वाजेपासून समजा हे चालू आहे, प्रोसेस चालू आहे. समजा 2 वाजेपासून 3 समजा अजून ते सापडलेलं नाही. काल संध्याकाळी थांबले होते, परवा कार्य थांबलं होतं. जालना आणि भोकरदन नगरपालिकेचे अग्निशामक आहे बघा तिथे कार्यरत. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे, बदनापूर, जालना. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850
0902. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील बातमी. कोणत्याही सार्वजनिक हिताची योजना फक्त कागदोपत्री करून पैसे लाटण्याचे प्रकार काही आपल्याकडे नवीन नाहीत. असाच एक प्रकार अहमदनगर एका रस्त्याच्या कामात समोर आलाय. दिनेश चंद्र अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 94 किलोमीटर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय. पाहूयात ही बातमी. कोणत्याही सार्वजनिक हिताची योजना फक्त कागदोपत्री करून पैसे लाटण्याचे प्रकार आपल्याकडे नवीन नाहीत. मात्र आता सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने बेळगाव मनमाड राष्ट्रीय मार्गाच्या कामात असे प्रकार सुरू आहेत. अहमदनगर शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 94 किलोमीटरसाठी सुमारे 522.85 लाख रुपये खर्च होणार असून अहमदाबाद येथील दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 94 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम दिवस रात्र सुरू आहे. या कामावर देखरेख करून गुणवत्तापूर्वक काम करून घेण्याची जबाबदारी हायवे कन्सल्टिंग इंजिनियर्स या त्रयस्थ कंपनीस देण्यात आली आहे. मात्र या हायवे कन्सल्टिंग इंजिनियर्स कंपनीचे इंजिनियर्स केवळ कागदोपत्री काम करत असून रस्त्याच्या कामावर फिरकत नसल्याचे चित्र आहे. दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून रास्ता उकरलेले डांबर पुन्हा रस्त्याच्या मुरमीकरणास सर्रास वापरले जात असून काही ठिकाणी रस्ता न उकरताच त्यावर मुरमीकरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून रस्त्याच्या कामात मुरमाऐवजी चक्क माती आणि रस्ता उकरून काढण्यात आलेले डांबर सर्रास वापरण्यात येत असल्याचे दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फोकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे इंजिनियर सुरेश सिंग यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र या इंजिनियरने आपण सेटिंग कामाचे इंजिनियर असून रस्त्यांच्या कामासाठी आणि दुसरे इंजिनियर असल्याचे सांगून या रस्त्यांच्या कामात मुरमाऐवजी डांबरचा राडारोडा का वापरला जातो हे सांगण्यात टाळाटाळ केली. मैं हाईवे का नहीं हूँ, मैं स्ट्रक्चर का हूँ, इसलिए उसका मेरे को कोई पता देता नहीं है और ना ही मेरे को उससे पूछ लिया. उसका इंचार्ज अलग है, उसके इंचार्ज हाईवे के अलग है, आप उनसे पूछिए. लेकिन यहाँ पे जो मुरुम है, मुरुम की जगह ये रॉ मटेरियल रास्ते का डाल रहे हैं. मैं कुछ नहीं बोल सकता, मेरा उससे कोई लेना देना नहीं है, मेरा स्ट्रक्चर का है बस. हायवे कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपनीचे काम जनतेच्या हितापेक्षा ठेकेदारांना फायदेशीर ठरेल असेच चालू असल्याचं दिसत आहे. या कंपनीचे इंजिनियर्स नक्की कोठे आहेत असा प्रश्न पडला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुरुवातीपासूनच मुरमाऐवजी माती वापरण्यात येत आहे. आता या कामात मुरमाऐवजी चक्क रास्ता उकरलेले डांबर वापरण्यात येत असताना आणि काही ठिकाणी रस्ता न उकरत त्यावर मुरुम टाकून रोलिंग करण्याचा सर्वत्र प्रकार सुरू आहे. मात्र पूर्वीपासूनच हायवे कन्सल्टिंग इंजिनियर्सच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसत नाही. या रस्त्याचे काम करणारे दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे इंजिनियर सुजित यांना रस्त्याच्या कामात वापरल्या जाणाऱ्या या डांबराबाबत विचारले असता त्यांनी हे वापरण्यास आम्हाला परवानगी असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. हाँ, जो अभी क्या है अपन काम कर रहा है, ठीक है, इसको पूरा एक लेवल में काट कर इसको मिलाने का है. ये दिख रहा है वहाँ से बोर्ड के पास से, ये जो है हाँ. ये पूरा डाउन है, अपन इसमें 2 मीटर फिलिंग है अभी, ठीक. तो इसके लिए इसको फैलाने के लिए है, ये हाइट दिख रहा है, इसमें काट के लेवल करके रोलिंग करना होगा इसमें. अभी बताइए ये क्यों डाला हुआ है? ये क्या है, उधर जो सेटिंग कर रहा है उसके लिए वो रैंप बनाएगा, रैंप बना करके मिलर चढ़ाने के लिए, जैसे ये रैंप बनाया इधर इसके लिए. तो यही अपन इधर नहीं डाल सकते थे? हाँ जी, यही मुरुम आपके पास मुरुम की कमी है क्या? नहीं, जो इधर तो डाला है, मोरम बहुत है, ऐसा कोई दिक्कत तो नहीं. ये क्यों डाला है? नहीं, ये तो डाला, ये भी एग्रीगेट ही है सिर्फ, ये जो है गिट्टी है. हाँ. ऐसे एम्बैकमेंट लेयर में जो है हम लोग तो डाल सकते हैं इसको, एम्बैकमेंट लेयर जो है जो अपन सबग्रेड में नहीं यूज कर सकते हैं, लेकिन एम्बैकमेंट जो आता है 1.5 मीटर फिलिंग है उसके नीचे तो हम लोग डाल सकते हैं. आपके एस्टिमेट में है जैसा? हाँ, आपके एस्टिमेट में ये यूज करने के लिए परमिशन है? एस्टिमेट का तो मेरे को देखना होगा इसका, ये हमारा साहब को मालूम है, हमारे जो सीनियर उनको मालूम है. हाँ, क्या आपके पास कौन सा, कितने से कितना किलोमीटर तक आप देख रहे हैं? भाई ये इधर अपना जो 27 चल रहा है, 27 से लेकर के और 32 तक का, 32-34 तक, अभी 34 तक काम चल रहा है. हाँ, क्या उसका सब आप देख रहे हो? हाँ जी.
दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे काम मतलबीपणाने मिळवल्याने आणि संबंधित हायवे कन्सल्टिंग इंजिनियर्सच्या प्रमुख मंडळींना नजराने आपलेसे करून घेतल्याने ठेकेदार कंपनी आपल्या मनाप्रमाणे सोयीप्रमाणे आणि दर्जाबाबत गांभीर्याने विचार न करता हाती घेतलेले काम कसे बसे उरकायचे आणि कोट्यावधी रुपयांचा मलिंदा गोळा करायचा हा एकमेव लाभदायक विचाराने कार्यरत आहे. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांनी भारतात येऊन सेवर्कची मोहीम सुरू केली आणि या मोहिमेदरम्यान या विदेशी विद्यार्थ्यांनी भारतातील विविध ठिकाणी महाविद्यालय आणि परिसरात जाऊन स्वच्छतेचा संदेश देत आहेत. दक्षिण कोरियातील वेगवेगळ्या विद्यापीठातून हे विद्यार्थी आले असून भारताला स्वच्छ करण्याचे ते स्वप्न पाहत आहेत. अझेज म्हणजे ए टू झेड सेव अर्थ असा संदेश देत दक्षिण कोरियातील हे विद्यार्थी गवत कापताना दिसत आहेत. विदेशी विद्यार्थी भारतातील बँगलोर, मुंबई आणि पुणे अशा विविध ठिकाणच्या महाविद्यालयामध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देत आहेत. दक्षिण कोरियातील हजारो विद्यार्थी भारतात आले असून काही विद्यार्थी पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले महाविद्यालयात आले आहेत. त्यांनी महाविद्यालयातील परिसर स्वच्छ केला. हातात खुरपं घेऊन कोरियन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची स्वच्छता केली. या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. जगाला कशा प्रकारे वाचवता येईल यासाठी ही विदेशी मुले भारतात आले असून स्वच्छतेचा संदेश देत आहेत. दक्षिण कोरियामधील चर्च ऑफ गॉड युनिव्हर्सिटीमधील काही विद्यार्थी भारतात आले आहे आणि सेव्ह द अर्थचा नारा देत हे विद्यार्थी काम करत आहेत. दक्षिण कोरियामधील हे विद्यार्थी महाविद्यालयात आले असून त्यांनी केलेल्या श्रमदानाचं खरंच कौतुक आहे आणि येणाऱ्या पिढीतील विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचा आणि पृथ्वीला वाचवण्याचे हे प्रयत्न नक्कीच फायदेशीर ठरतील. ज्या प्रकारे दक्षिण कोरियामधील विद्यार्थी भारतात येऊन हे कार्य करत आहेत त्याच प्रकारे संधी मिळाली तर आमचे विद्यार्थी आम्ही दक्षिण कोरियामध्ये पाठवू असं मत महात्मा फुले महाविद्यालयातील प्राचार्य यांनी व्यक्त केलं आहे. एकूण ही दक्षिण कोरियामधून जी आलेली मुलं आहेत जवळजवळ 22 ते 25 मुलांची संख्या आहे आणि गेल्या आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचा श्रमदानाचा कार्यक्रम जो आहे तो श्रमदानाचा कार्यक्रम आणि आमच्या या कॅम्पसमध्ये राबवत आहेत. खरं तर ही मुलं जी आहेत अत्यंत उत्साही मुलं आहेत. माझ्या पाठीमागे जी मुलं दिसत आहेत की त्यांची एकूण डिसिप्लिन पाहिली, कामाची पद्धत पाहिली, त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटत होतं मला की ही मुलं काम करणार नाहीत, पण ती मुलं इतकी उत्साहानं काम करतायत. म्हणजे कॅम्पस क्लिनिंग जे आहे ते मुलं काम करतायत आणि या कामामधून की पृथ्वी वाचवा अशा प्रकारचा संदेश जो आहे तो संदेश संपूर्ण जगाला देण्याचं काम आणि ही दक्षिण कोरियातली मुलं करतायत. आणि म्हणून मग या मुलांप्रती धन्यवाद, त्यांच्या स्टाफला मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर इंटरनॅशनल पातळीवरलं आणि MOU केलेलं आहे. म्हणजे जर आमच्याही मुलांना तिकडे जाण्याची संधी मिळाली आमच्या महाविद्यालयाच्या तर आमच्या महाविद्यालयातली मुलं आम्ही दक्षिण कोरियामध्ये नेणार आहोत, ती मुलं वारंवार आमच्याकडे येणार आहे. अशा प्रकारचं जो समझोता करार जो आहे तो दक्षिण कोरिया आणि आमच्या ह्या रयत शिक्षण संस्थेच्या या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये झालेला आहे. अशा प्रकारचं एक सुंदर वातावरण आणि या महाविद्यालयामध्ये निर्माण झालेलं आहे. धन्यवाद. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नदी वर्धा नदीला पूर आल्याने तेलंगणा आंध्र प्रदेश कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चालूच आहे. यातच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने कहर केला असून अनेक मार्ग या पुरामुळे बंद झाले आहे. चंद्रपूर राजुरा या तेलंगणाकडे जाणारा महत्वपूर्ण मार्ग बंद झाला आहे. वर्धा नदी पुलावरून वाहू लागली आहे तर कोपरणा तालुक्यातील अंतरगाव पैनगंगेच्या पुरामुळे वेढले गेले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूस धरण ओव्हरफ्लो झाल्याने अधरपूस प्रकल्पाचे 8 गेट 1.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. राज्यभर पाऊस चालूच आहे. यातच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात पूस नदी काठावरील मोरत, वाकोडी, महागाव, कलगाव, वरणखेड, जनुना, हिवरा, वागनाथ, संगम, अनंतवाडी आणि धनोडा
गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाचा जोर कायम असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शालीन प्लस साठी महेश भोयर, यवतमाळ. श्री संत गजानन महाराज पंढरपूरच्या विठुरायाची गळा भेट घेऊन श्रीची पालखी परतीचा प्रवास करून पालखीचे विदर्भाच्या पंढरीत आगमन झालंय. 2 महिन्यांच्या प्रवासानंतर श्रींचा पालखी सोहळा शेगावी आल्याने गावकऱ्यांचा आनंद शिगेला पोहोचलाय. भजन प्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत राहया ते गण गण गणात बोते 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 गण गण गणात बोते. श्री संत गजानन महाराज पालखी गजानन वाटिका येथे पोहोचली त्यावेळेसचा तो क्षण पाहण्यासारखा होता. या ठिकाणी गळा भेट होताना दिसले. श्री गजानन महाराज संस्थेच्या वतीने 25,000 भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी श्रींचा पालखी सोहळा मंदिराच्या दिशेने गावातून मार्गक्रमण होत निघाला. ज्या मार्गाने पालखी जात होती तो मार्ग रांगोळ्या आणि फुलांनी सजवला होता. पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. श्रींची पालखी सायंकाळी मंदिरात पोहोचली आणि तिथे डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. 2 महिने वारीत पायी चालून आलेल्या वारकऱ्यांनी गणगण गणात बोते या नामात तल्लीन होऊन रिंगण सोहळा खेळला. देशात अजात शत्रू ठरलेल्या उदार मनाचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावने रिंगण सोहळ्यादरम्यान मौन बाळगून भक्तिमय वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि महाआरती करून शेगाव ते पंढरपूर वारीच्या पालखीची समाप्ती होऊन अशा प्रकारे पालखीच्या आगमनाचा सोहळा भाविक भक्तांना पाहायला मिळाला. शालिनी प्लस साठी सिद्धार्थ गावंडे, बुलढाणा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. या प्रस्तावाला MIM नगरसेवक सय्यद मितीन यांनी विरोध केल्यामुळे भाजप नगरसेवक आणि गटनेत्यांनी मितीन यांना बेदम मारहाण केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला MIM नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केल्यामुळे भाजप नगरसेवक तथा गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राज वाखेडे, रामेश्वर भादवे, माधुरी अदवंत यांनी मतीन यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी मतीन यांची सुटका केली. मात्र घडलेल्या या घटनेनंतर मतीन समर्थक महापालिका मुख्यालयासमोर जमा झाले. तसेच भाजपा कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव महापालिकेत जमा झाला होता. भाजप आमदार अतुल भावे यांच्यासह पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. यावेळी भाजपा संघटन मंत्री भाऊराव देशमुख यांची स्कॉर्पिओ गाडी सर्वात मागे उभी होती. या गाडीवर मतीन समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. गाडी चालक विलास काशीनाथ गोराडे यांना मारहाण देखील करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत बोराडे यांची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. या घटनेमुळे महापालिकेसमोर तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उसने जब ये सर कहा तो हमने उसे कहा कि तू इस तरह की बातें मत करो और नीचे बाहर निकल जाओ यहाँ से. तो वो माना नहीं. तो अगर वो माना नहीं तो हमने फिर हमसे रहा नहीं गया और हम सभी लोग बीजेपी जितने हमारे काकुल थे हमने सभी ने उसे मतलब हम अलग तरीके से अगर वो देखो कोई अगर लातों की बहुत अगर बातों से नहीं मानते होंगे तो उसको लातों से ही मारना चाहिए. इसलिए हमने उसे वहाँ पर मारा और उसे इस तरीके से सबक सिखाया कि इसके आगे जो अगर कोई वो महापुरुष के बारे में देश के जो व्यक्ति जिसके बारे में आज पूरा वर्ल्ड में आज उनके बारे में श्रद्धांजलि अर्पित की जा रही है और उसके बारे में अगर वो अपशब्द वहाँ पर इस्तेमाल करता होगा तो हम उसे इसी तरीके से सबक सिखाएंगे. हमने महापालिका के अंदर भी उसे 6 साल के लिए नगर सेवक पद से उसको निकालने के लिए भी कहा गया है. उसको अभी इसे आगे इलेक्शन में भी नहीं खड़े करना चाहिए और हमने अभी पुलिस आयुक्त साहब से भी यहाँ पे रिक्वेस्ट किया है कि उसको शहर से तड़ी पार कर देना चाहिए. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद.
बॉलिवूड सह साऱ्या जगाला प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे प्रियांका आणि निकच्या लग्नाची. मात्र आता ही प्रतीक्षा संपल्याचं चित्र दिसतंय. करा हो लगीन घाई म्हणत अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉयफ्रेंड निक सोबत एका पूजेचं आयोजन केलं. त्यावेळेस निक जोनास त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. पाहुयात ही बातमी. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियांका रिंग घातलेली दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो येताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंगवरूनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. अशातच आता या रिंगच्या किमतीचीही चर्चा होऊ लागली आहे. प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल $200,000 इतकी आहे, म्हणजे भारतीय किमतीत 1.5 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलॉजिस्टनुसार ही 5 कॅरेटची रिंग आहे. रिंगमध्ये असलेले डायमंडला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंडपैकी एक आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महापूरमध्ये केरळमध्ये हाहाकार, 324 जणांचा बळी. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सोनताडा येथील रामेश्वर धबधब्यात एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू. बार्शी शहरात आढळला बेवारस मृतदेह, मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. राजगुरू येथील एका चिमुकल्याचे अपहरण करून हत्या झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर. आणि प्रियांका आणि निकच्या लग्नाची प्रतीक्षा संपली, प्रियांकाचा बॉयफ्रेंड निक सोबत पूजेचं आयोजन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तव त्याचं. नमस्कार.